नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीला भरधाव टँकरने धडक दिली, यामध्ये पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला। हा अपघात सायंकाळी 7 वाजता महाळुंगे ते आंबेठाण रोडवर घडला। भीमराव रामराव राठोड वयवर्ष 35 राहणार आंबेठाण असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी भीमराव यांच्या पत्नीने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार टँकर चालक प्रवीण सोमनाथ तुपे राहणार महाळुंगे तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे। शस्त्र डीलरसह चौघांना अटक करत त्यांच्याकडून 7 पिस्तूल आणि 5 काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्यांमध्ये 2 जण खेड तालुक्यात वास्तव्यास आहेत। शस्त्रांची चालणारी बेकायदेशीर खरेदी विक्री यानिमित्तानं मोडून निघाली आहे। अर्जुन भाऊराव सूर्यवंशी वयवर्ष 20 राहणार आळंदी, तुषार नथुराम बच्चे वयवर्ष 31 राहणार मोशी, कमल रामदास राठोड वयवर्ष 26 राहणार नाणेकरवाडी तालुका खेड आणि अंकित भस्के अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। एका गुन्ह्याच्या तपासात ही संपूर्ण साखळी पोलिसांच्या हाती लागली आहे। गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकानं एका महिलेला अटक केली। तिच्यासह तिच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई सकाळी 10:15 सुमारास खेड तालुक्यातील खालुंब्रे या ठिकाणी करण्यात आली। पोलिसांनी खालुंब्रे येथील 54 वर्षीय महिलेला अटक केली आहे। तिच्यासह तिचा साथीदार विशाल घोजके राहणार कान्हे फाटा वडगाव मावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सापळा लावून महिलेला ताब्यात घेतले। तिच्या ताब्यातील 1,90,500 रुपये किमतीचा 3 किलो 810 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। आरोपी महिलेने हा गांजा कान्हे फाटा वडगाव मावळ येथील विशाल घोजगे याच्याकडून आणला असल्याचं तपासात सांगितलं। त्यानुसार पोलिसांनी विशाल घोजगे विरोधात देखील गुन्हा नोंदवला आहे, तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। सोमवारी सकाळी बिरदवडी या ठिकाणी एका घराजवळ मांडूळ जातीचा साप मिळाला। वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण वन विभाग अधिकारी आणि रेस्क्यू टीम मेंबर यांनी जागेवर जाऊन मांडूळ जातीच्या सापाला ताब्यात घेऊन पूर्ण तपासणी करून सुरक्षित ठिकाणी सोडले। रविवारी रात्री काळूसमध्ये काही समाजकंटकांनी अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप, इंजिन, पाईप, ऑटोमोटर फ्युल्स, विद्युत पंपाचे खोके यांची तोडफोड करून 5 ते 6 शेतकऱ्यांचे नुकसान केले। शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या अशा मंडळींवर कारवाई करण्याची मागणी काळूस भागातील शेतकरी करत आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी खेड तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांसह ज्यांना मतदान केंद्रावर मतदानासाठी जाणे शक्य नाही अशा मतदारांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। यामुळे ज्यांना मतदान केंद्रापर्यंत जाणे शक्य नाही त्यांची सोय झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कट्यारी यांनी दिली। शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 385 मतदान केंद्रावरील मतदारांना वॉटर स्लिपांचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। तालुक्यातील 3,45,035 एकूण मतदारांपैकी 1,79,013 पुरुष तर 1,66,015 महिला आणि 7 इतर मतदान असून मतदारांना हस्ते परहस्ते मतदार स्लिपांचे वाटप न करता मतदान केंद्रानिहाय नेमण्यात आलेल्या BLO यांनी प्रत्येक घरात जाऊन वोटर स्लिपांचे वाटप करण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी 5 मे 2024 रोजी रात्री प्रचंड कोंडी झाली होती। रुग्णवाहिका अडकल्या आणि अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। प्रशासनाचे बोटचेपे धोरण या कोंडीला जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे। प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देताना येथील एकूण स्थितीबाबत भीमशक्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी नेमकं काय सांगितलंय पाहूयात। याच्यामध्ये वाहतूक कोंडीचं सगळ्यात प्रमुख कारण आहे की या हायवेच्या लगत जे काही मंगल कार्यालय आहेत, हॉटेल्स आहेत, पेट्रोल पंप आहेत, आता पेट्रोल पंपवाल्यांच्या लाईन सगळ्या रस्त्यापर्यंत लागलेल्या असतात। कोणी पोलीस प्रशासकीय अधिकारी त्यांना काही बोलायला तयार होत नाहीत। मंगल कार्यालयामध्ये मंगल कार्यालयवाले काही कोणाला डिस्काउंट किंवा सबसिडी देऊन काय लग्न करत नाही आहेत, भरपूर पैसा घेतात ते लोक। हॉटेलवाल्यांची पण तशीच परिस्थिती आहे। यांनी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था ठेवणं ही फार अत्यंत गरजेची गोष्ट होती। मुळातच काल शिरोली या गावची काल यात्रा असल्यामुळं त्या यात्रेमुळं प्रचंड मोठी अशी ट्रॅफिक झाली आणि काल एका रुग्णवाहिकेमध्ये एका रुग्णाचा जीव देखील त्या ठिकाणी गेला। पूर्ण आकांडतांड होता। पोलीस प्रशासन या गोष्टीला काहीच करू शकलेलं नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं कारण आता हे बघा, ही बस देखील तुम्ही पाहिली तर ही रॉंग साईडने जाणारी बस आहे। तर आता तुम्ही मला सांगा, हे जर काही शासकीय लोक जर अशा पद्धतीने जर रॉंग साईडने गाडी जर घालत असतील
काय करणार. परत त्याच्यामध्ये दुसरा एक विषय असा आहे की नॅशनल हायवेने ज्यावेळेस बायपास केल्यानंतर त्यांनी जे आजूबाजू दोन्ही साईडचं क्षेत्र जे आहे ते संपादित केलं होतं. परंतु संपादित क्षेत्र लोकांनी शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या सगळ्या ज्यांच्या जागा होत्या लोकांनी सगळ्यांनी पैसे घेतलेत आणि त्या संपादित क्षेत्रावरती पण लोकांनी अतिक्रमण केली आहेत. आता हे पेट्रोल पंप बघा, हे मंगल कार्यालय बघा, ते हॉटेल्स बघा, यांच्याकडे कोणत्याही प्रकारची स्वतंत्र अशी पार्किंग व्यवस्था नाही आहे. पोलीस प्रशासनाला जर आपण जर जबाबदार धरू तर पोलीस प्रशासन काय करणार आहे ना या गोष्टीला. तर माझी पोलीस प्रशासनाबरोबर वाहतूक शाखेला पण पोलीस वाहतूक शाखा जी आहे त्यांना देखील विनंती आहे की दंडात्मक कारवाई तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही शहरामध्ये किंवा चाकांपासून पुढे वाहतुकीचे नियम लावता, राजगुरुनगर शहराला तो नियम का लागू करत नाही. तुम्ही तिकडे नंबर प्लेटच नाही आणि सीट बेल्टच लावला नाही आणि काळी काच याच्यावरती तुम्ही हे करता दंडात्मक कारवाई करता. रॉंग साईडने जाणाऱ्या गाड्यांच्या त्यापासून सर्वांचा त्रास होतो. आणि तुम्हाला मी सांगतो की शिरोलीपासून तर अगदी इंद्रायणी नदीपर्यंतची गावालगतची म्हणजे हायवे लगतची जी गावं आहेत यामध्ये महसूल विभागाने म्हणा, पोलीस प्रशासनाने म्हणा, जातीने लक्ष घातलं पाहिजे की यात्रा असू द्या, जत्रा असू द्या, लग्न असू द्या, परवानग्या द्यायच्या का नाही द्यायच्या ते तुम्ही ठरवलं पाहिजे. त्याच्यामध्ये गावाला किंवा मग शांतता कमिटी असेल किंवा बाकीच्या अजून दक्षता समिती असेल, पोलीस प्रशासनाने या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. एकाच्या घरातलं लग्न असेल म्हणून काय हजार लोकांनी ते बोलत बसायचं का? पोलीस आयुक्त कार्यालय असेल किंवा समजा PCMC कार्यालय असेल. आता तुम्ही पण बघा चाकणमध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक चाललेली असते. आमचा काय त्या लोकांच्या गोरगरीब लोकांच्या रोजगारावरती पोटावरती गदा आणण्याचा विषय नाही आहे. परंतु किती बेशिस्त पद्धतीने ते चाललेलं असतं, त्या गाड्या लावतात, रिक्षावाले लावतात. अहो पोलीस प्रशासन त्याच्याकडे कानाडोळा करते. म्हणजे का कानाडोळा करते आता मी या विषयावरती काय अधिक तर बोलणार नाही. परंतु मला या माध्यमातून हे सांगायचं की नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी जे संपादित क्षेत्र जे केलेलं आहे किंवा त्यांनी त्या शेतकऱ्यांना जागे मालकांना पैसे दिले आहे ते संपूर्ण संपादित क्षेत्र ज्यावेळेस कॉरिडॉर होईल आणि तीन तीन ब्रिज होतील तो पार्ट नंतरचा आहे. पण आता तर दळणवळणचं तुम्ही साधना खुली करा. आता कुरळीमधून जो कुरळी गावाचा जो फाटा जो आहे त्या फाट्यावरती तुम्ही जर अक्षरशः बघितलं तर तिथं गाडी जर घातली तर एक जण आडवी गाडी घातलं दोन्ही साईडच्या प्रचंड म्हणजे ट्रॅफिक ब्लॉक होऊन जातो. त्या कुरळीच्या गावातल्या लोकांना ज्या गाड्या आडव्या गाड्या ज्या येतात तिथं तुम्ही काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. नॅशनल हायवेने करायला पाहिजे, तिथल्या ग्रामपंचायतीने करायला पाहिजे. याकडे कोणाचं काही लक्षच नाही आहे ना. म्हणून नुसतं निवडणूक आला की आम्हाला मतदान करा, आम्हाला खासदार करा, आम्हाला आमदार करा, ह्या सगळ्या गोष्टी हे भंप घेत्या. खरं वास्तविक ह्या गावामधल्या लोकांना किंवा ह्या तालुक्यामधल्या लोकांना मूलभूत सुख सुविधा मिळणं फार गरजेचं आहे. एवढीच माहिती प्रशासनाला आणि इथल्या आमदारांना खासदारांना विनंती आहे. यामध्ये पुणे जिल्हा भीमशक्ती संघटना निश्चितपणाने आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. आता आचारसंहितेचा काळ आहे, 13 तारखेला मतदान आहे लोकसभेचं. हे लोकसभेचं मतदान झाल्यानंतर निश्चितपणाने आम्ही पुणे नाशिक हायवेचे नॅशनल हायवेला आम्ही पत्र देणार आहे. त्याच्यानंतर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विभाग त्यांनाही पत्र देणार आहे. पुणे पोलीस अधीक्षक माननीय अधीक्षक साहेब त्यांनाही आम्ही पत्र देणार आहे. या सगळ्यांना पत्र देऊन माननीय जिल्हाधिकारी आणि आम्ही आंदोलन करणार भीमशक्ती संघटनेच्या वतीने. जेमतेम हजार लोकवस्तीचे खेड तालुक्यातील गडदगाव, दुर्गम भागातील हे गाव तसे गरीब, सह्याद्रीच्या मुख्य रांगेत मावळ भागात वसले असल्यामुळे निसर्ग सौंदर्याने समृद्ध आहे. गावाभोवती काही प्रमाणात झाडे आहेत, यात प्रामुख्याने आंबा, जांभळ, शिंदी, तोरण आणि करवंदाच्या जाळ्या आहेत. डोंगराच्या पायथ्याशी हजारो डेरेदार आम्रवृक्षाची आंबेराई आहे. मे महिन्यात कैऱ्या पिकण्याचा हंगाम सुरू होतो तेव्हा संपूर्ण पंचक्रोशीतील माणसांची आंबेराईत पिकलेले आंबे खाण्यासाठी वर्दळ असते. अशा धुंद दिवसातच दिनांक 6 मे रोजी सोमवारी महादेवाचा भंडारा या आंबेराईत पार पडला. दिवसभर देवदर्शन आणि भजन कीर्तनाचा कार्यक्रम आंबेराईतील पारावर चालला. भजन कीर्तन संपले आणि सायंकाळी आंबेराईत वनभोजन झाले. या वनभोजनाचा आनंद स्थानिकांनी घेतला. घनदाट जंगल, प्रचंड उंच आम्रवृक्ष, सोबत पक्ष्यांचे कुंजन, तर कोठे वानर माकडे यांची वर्दळ, सोबत शेकडू सहवास, यामुळे मूळचे गडदगावाचे असलेले मुंबईकर आवर्जून वनभोजनाचा लाभ घेण्यासाठी गावाकडे येतात. डोंगराच्या कपारीमधून नैसर्गिक जलाभिषेक असा महादेवाच्या पिंडीवर होत असतो. महायुतीचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरूर तालुक्यातील गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. विविध गावात आढळराव पाटील यांच्यावर JCB पुष्पवृष्टी करून तसेच ढोल ताशा व फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले. माझ्या निष्ठा साहेबांशी मी संतरत्न पुरस्कार प्राप्त आहे आणि त्यातूनही काही भागलं नाही. आता कांद्याचा प्रश्न पिटला, कांद्याची निर्यात बंदी उठली, मग आता भाषण काय करायची? मला वाटतं ह्याच गावामध्ये येतो माझ्यावर आरोप केले की आढळरावांनी स्वतःच्या कंपनीसाठी संसदेमध्ये प्रश्न विचारले. मी जाहीर आवाहन केलंय आणि आता त्यांनी मला काहीतरी पुरावे दाखवित खोटारले.
जहाज बांधणाऱ्या कंपनीशी माझा काही संबंध नाही. मला म्हणाले संरक्षण विभागाचा तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे इंटरनेटवर दाखवले त्याच्या ट्विटरवर ती गोवा शिपयार्ड कंपनीला इस्रायली कंपनीने जे तंत्रज्ञान पुरवलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मी कशाला प्रश्न विचारेल तसं काही म्हणजे लोकांना असं काहीतरी पटवून द्यायचं माझी प्रतिमा मलिन करायची की आढळला होता का आपल्या चरण आवरत नाही मग त्याला बदनाम करा म्हणून खोटं काहीतरी लिहायचं. आता मला सांगा इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पेपर खेळ मधल्या किती लोकांना कळणार आहे की त्याने ट्विटर केले तर ट्विटर वापरणार नाही. मला आमचे मेजर बोलवत बोंबे म्हणत होते की असं असं बोलला तुम्ही काहीतरी बोलला म्हटलं मला बोलायची गरज नाही लोक मला ओळखतात माझा प्रामाणिकपणा आज नाही 20 वर्षापासून आहे. मी माझा धंदा कसला कष्टातून उभा केला याचा चुरामारा करून नाही डॉक्टर पाटील येऊन भाषेचा धंदा केला मुंबईमध्ये 5 वर्ष हमाली केली शिपायाचं काम केलंय त्यातून मी मोठा झालो. मला अशा कोबड्याची गरज नाही आहे यांना फक्त काहीतरी कोणाला तरी कसं तरी बदनाम करायचं. आता विषय काय कसं बोलणार कोणाला काय बोलणार कामं तर केली नाही आणि म्हणून अशा प्रकारचा आधार घ्यायचा. आता त्यांच्याबद्दल एकच मी साहेबांची एकनिष्ठ म्हणजे बाळासाहेब ठीक आहे ना आपलं पण मी माझ्या जनतेशी एकनिष्ठ आहे माझी निष्ठा माझ्या जनतेबरोबर आहे शेतकऱ्यांबरोबर आहे गोरगरिबांबरोबर आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान स्वीकारल्यानंतर आज दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. आढळराव पाटील आपल्या खासदारकीचा वापर कशा पद्धतीने स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी करत होते हे या व्हिडिओत पुराव्यासह स्पष्ट केलं आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रामलिंगाची शपथ घेऊन आपण आपल्या व्यवसायाच्या फायद्यासाठी संसदेत प्रश्न विचारले नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडून खासदार अमोल कोल्हे यांनी आढळरावांनी रामलिंगाची खोटी शपथ घेतल्याचे सांगत आढळराव यांच्या लोकसभेतील विविध प्रश्नांवर आक्षेप घेत जोरदार हल्ला सलग दुसऱ्या दिवशी देखील चढवला आहे. माननीय शिवाजीदादांचं मी विधान ऐकलं परंतु खरोखर पब्लिक डोमेनमध्ये जी माहिती आहे आपण आपल्या कंपनीची वेबसाईट पुन्हा एकदा तपासून पहा. या वेबसाईटवर जी जे प्रॉडक्ट आपण सप्लाय करता आपल्या वेबसाईटवर जाऊन लेफ्ट साईडचा टॅप टॅग जर आपण टॅप केला तर त्याच्यामध्ये डिफेन्स येतं डिफेन्सच्या खाली टर्नकी प्रोजेक्ट येतात. या टर्नकी प्रोजेक्टमध्ये आपणच आपल्या कंपनीची बढाई सांगत असताना जे टर्नकी प्रोजेक्ट सांगितलेत आणि आपण संसदेत विचारलेले जे प्रश्न आहेत याचा थेट संबंध जुळतो आणि हे पुराव्यानिशी आपल्याला दाखवले. आता आपल्याला शब्द फिरवायचा आहे त्यामुळे आपण मला आव्हान दिलं होतं पुरावे दाखवा आपण माघार घ्याल परंतु आपण नेहमीप्रमाणे शब्द फिरवलाय आणि आपण जी आज रामलिंगाची खोटी शपथ घेतली आहे त्याचा मी निषेध करतो. परंतु आणखी कोणाची खोटी शपथ घ्यायची हे कृपया आपण आठवून ठेवा कारण मी सुरुवातीलाही सांगितलं होतं हा फक्त ट्रेलर आहे अजून अनेक गोष्टींचा खुलासे अजून बाकी आहेत आणि हे खुलासे आपल्याला द्यावे लागतील कारण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेत 3 टर्म आपल्याला निवडून दिल्यानंतर त्या निवडून देण्याच्या त्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेच्या मतांचा फायदा घेऊन आपण ज्या पदावर बसला त्या पदाचा आपण कशा कशासाठी वापर केलाय हे येत्या दिवसात तुम्हाला सगळं पुराव्यानिशी दाखवतो. उत्तर द्यायला मात्र तयार राहा त्यावेळी सुद्धा खोटी शपथ घेऊन विषय टाळू नका. चाकण भागातून जाणाऱ्या महामार्गावर मागील 2 दिवसांपासून अशी वाहतूक कोंडी प्रवाशांना अनुभवण्यास मिळत आहे. चाकण शहराला अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी नळाला येणाऱ्या अस्वच्छ पाण्याचे फोटो सोशल माध्यमात टाकून प्रशासनाचा निषेध केला आहे. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 58,000 मतांनी डॉक्टर कोल्हे यांनी पराभव केला. त्यावेळी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात केवळ एक आमदार पक्षाचा सोबत असताना हा विजय मिळवण्यात डॉक्टर कोल्हे यशस्वी झाले. पुढे 2019 विधानसभा निवडणुकीत देखील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला. महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवस्वराज्य यात्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला. 2019 विधानसभा निवडणुकीत या यात्रेमुळे घवघवीत यश मिळवण्यात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सिंहाचा वाटा उचलला. आता यंदाच्या निवडणुकीत राजकीय सारीपाट वेगाने बदलला.
दिग्गज मंडळी सत्तेच्या दावणीला बांधली गेली, त्यामुळे यंदा कधी नव्हे ती काट्याची टक्कर पहावयास मिळत असून महाविकास आघाडी आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते गावोगावी सक्रिय झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खेड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांसाठी कशी कंबर कसली आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कोल्हे यांच्यासाठी आणि भाजपसह महायुतीचे कार्यकर्ते आढळराव यांच्यासाठी अखेरच्या टप्प्यात सक्रिय झाले आहेत. शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने यांना या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद आहे. देशामध्ये महाविकास आघाडी आणि राहुलजी गांधी यांच्या पाठीमागे देशातील जनता आहे. आत्ताच पुण्यामध्ये राहुलजी गांधी यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी जी सभा झाली त्याला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील जनतेने दिलेला आहे. कारण महागाई आणि अतिशय शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महागाई असेल, कांद्यावरची निर्यात बंदी असेल, असे असंख्य प्रश्न आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहेत, गॅस दरवाढीचा प्रश्न आहे, डिझेल पेट्रोल दरवाढीचा प्रश्न आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्यामुळं जनता प्रचंड नाराज आहे. त्यामुळं यावेळेला डॉक्टर अमोलजी कोल्हे असतील किंवा देशामध्ये इंडिया आघाडीचे मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत अशा प्रकारची देशामध्ये आणि राज्यामध्ये चित्र. महाविकास आघाडीचा शिरूर लोकसभेमध्ये अतिशय उत्तम प्रकारे प्रचार चालू आहे. परवाच गेली 5 तारखेला राहुल 3 तारखेला राहुल गांधींची पुणे इथं सभा झाली. शिरूर लोकसभेमधून भरपूर अशी लोक सभेला होती. आताची देशाची परिस्थिती पाहता 1000 ने 1,00,000% देशाचे पंतप्रधान राहुल गांधी होणार आहेत. कारण परिस्थिती आता अशी आहे की महायुतीने जे उमेदवार दिलेले किदिवळ लवाड खोटारडे असे सगळीकडून उमेदवार दिलेले. तर शिरूरचं सांगायचं झालं तर आमच्या उमेदवारांनी म्हणजे डॉक्टर कोल्हेंनी त्यांना काही प्रश्न केले आहेत ते आता पळकाडायला लागले. बाबा हा माणूस लोकांसाठी संसदेत आवाज उठवतो का स्वतःच्या कंपनीसाठी आवाज उठवतो. आता ते आम्ही आज वाचलं पेपरला देऊन मी कोल्हेंबरोबर काय बोलणार नाही, त्यांना उत्तर देणार नाही. तू का उत्तर द्यायला काही नाहीचे ना, तू काय उत्तर देतो एवढी काय, तू थोडी जनता आहे का? हा मध्ये काही टीका केली म्हणला, आता याला 6 महिने झाले कांद्याचं आठवलं, 4.5 वर्षे काय आले. अरे दादा मी म्हणतो त्याला नाही आठवलं, तू तरी काय केलं? तू कुठं आला चाकण मार्केटला? बैठले का तोंड अजून तू चाकण मार्केटचं? तू लईलं आमचं काय मंचर मार्केटला गेला कधी? एखादा फोटो सेंड करबर मारा. मी मंचर मार्केटला कांद्या प्रश्नासाठी गेलो, शेतकऱ्यांसाठी संवाद साधला, व्यापाऱ्यां सगळं साधला. काय आला खोटं बोलतो, रिटून बोलतो, भाड्याची माणसं आणि दोन सभा करीतोय आणि मोर्चे करीतोय, इकडे प्रचार करतोय. चाकणला कालची परिस्थिती बघितली, काय परिस्थिती? 10:30 माहिती बसून आल्या. काय होतं आम्ही डोळ्यांनी बघितलेलं आहे. काही नाही दादाचं काही राहिलेलं नाही. 2 ते 3 लाख मताच्या फरकाने दादाचा पराभव हा त्याच दिवशी झाला ज्या दिवशी त्यांनी गडल्यात प्रवेश केला. त्यांच्याकडं निष्ठा किष्ठा काही नाही. त्यांच्या डोक्यात एकच इमा या बाहेर देशातल्या ज्या कंपन्या या चालल्या पाहिजे. त्यांना पक्ष आणि कायचं काय घ्यान त्यांना, त्यांना हिंदू धर्माचं घ्यान त्यांना, मुस्लिम धर्माचं. माझी कंपनी मी तुम्हाला दिसले त्याची पोर तुम्ही कुठं प्रचार आहे का? आहे का? नाही. त्यांनी काय केले, ही तुम्ही 300 घे, हे 500 घे, बस उडा बोंबलं तिंडत. ही ईडी हिंदुत्ववादासाठी का भाड्या 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 येणार त्या 300 आणि 500 वाली बाकी काही करीत नाही. आळलरावचा पराभव ही काळ्या दाडावरची गुर्रे घे बघा. तुम्हाला मी आज सांगतो आणि परत 4 तारखेला तुमच्या चायनल येऊन सांगेन की 4 तारखेला कशा पद्धतीने दादाचा पराभव झाला. धन्यवाद. अहो इथं चेअरमन आहे सोसायटीचे सगळे संचालक आहे. माझ्या शेतकरी बांधवांना शासनाने सांगितलं कर्जमाफी, 1-1 10,000 चे 2 हप्ते आल्यात. कुठे गेले यांची कर्जमाफी? काही नाही फसवणूक. 2 म्हणले 50,000 रेग्युलर भरणारा देणार. हे चेअरमन ती हे वैतागल्या शेतकऱ्याला उत्तर देता देता मागाव 80,000 कधी राहणार. निवडला भाड आहे तिन्हीचे, तिन्ही बी दादा बी हा मुख्यमंत्री बी आणि तो टरबुजा बी. काही नाही, शेतकऱ्याची फक्त फसवणूक करणे एवढंच काम आहे बाबा, बाकी दुसरं काही नाही. हे भाजपचं सरकार शेतकऱ्यांच्या याच्यावरती घाला घालणारं सरकार आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा कर्जमुक्ती देऊ म्हटले, यांनी 10 वर्ष सत्ता भोगली पण शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. राहुल किसन कांडगे, चाकण नगर परिषद, माझी नगरसेवक. सध्या आताची होऊ घातलेली निवडणूक आहे शिरूर मतदारसंघाची, तर ही निवडणूक सगळ्या जनतेने आताशी घेतलेली आहे आणि आम्ही अमोल कोल्हेंच्या पाठीशी जनतेसोबत त्यांना मतदान करावा असं समजायची आपली इच्छा आहे. कुणाला मतदान करावं? कोल्हे साहेबांना. कोल्हे साहेब, कोल्हे साहेब, कोल्हे साहेबांनी.
आतापर्यंत नाही आपल्या भागामध्ये जे आपल्याला सुख सुविधा दिले पवार साहेबांमुळं आलेले आणि पवार साहेब करीन त्याच्यात पूर्ण दिशा येईल आत्ताच्या काळात पवार साहेबाची म्हणजे फार जुनी इच्छा आहे. आज आपण या चाकण शहरातील दावडमळा या ठिकाणी आपण आलो की आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आडराव पाटील यांच्या प्रचारासाठी आम्ही दावडमळ्यात आलो आहोत. नवी दिल्ली येथे इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिफॉर्म्स अँड हायर एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित भारत सन्मान निधी पुरस्कार कुरुळीचा आनंद इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अनिल काळे यांना दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष श्री रामनिवास गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.